अन्नाभाऊ साठे नागरी सुविधा योजनेअंतर्गत प्रभाग 4 येथे भीमाई चौक ते सिद्धार्थ चौक रस्त्याच्या डांबरीकरणाचा लोकार्पण सोहळा पार पडला. केंद्रातील मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अण्णाभाऊ साठे नागरी विकास योजनेअंतर्गत मुकुंदनगर येथे सिद्धार्थ चौक ते भीमाई चौक रस्त्याच्या डांबरीकरणाचा लोकार्पण सोहळा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका वंदना गायकवाड, सुरेखा काकडे, संजय कोळी, अजित गायकवाड, राजाभाऊ काकडे आदींची उपस्थिती होती. नगरसेविका वंदना गायकवाड यांनी याबाबत अधिक माहिती दिली. नरेंद्र मोदी साहेब यांच्या सेवा पथकाला 7 वर्ष पूर्ण होत आहे, याचे औचित्य साधून अण्णाभाऊ साठे दलित वस्ती अंतर्गत 18 लाखाचं रोडचं उद्घाटन आपण इथे केलेलं आहे आणि याचं सर्व पूर्णपणे श्रेय माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख मालक यांना जाते, कारण त्यांच्या पूर्ण नेतृत्वाखाली प्रभाग 4 येथे जो माझा स्लम एरिया आहे, दलित वस्ती आहे, तिथं मालकांनी इतकं लक्ष घातलेलं आहे. काही जण म्हणतात की हा प्रभाग मालकांनी दत्तक म्हणून घेतलेला आहे. जवळजवळ 40 ते 50 वर्ष झालं या वस्तीला रोड नव्हते, ड्रेनेज नव्हते. आज ती कामं जी 40 वर्षात झालेले नाहीत ते 4.5 वर्षात आम्ही करून दाखवलेलं आहे. याचा सार्थ अभिमान आम्हा पूर्ण 4 नगरसेवकांना आहे, कारण आम्ही जो दिलेला शब्द होता मालकांच्या अंडरमध्ये जे आम्ही कामं केलेले आहेत आणि ते करतो म्हणून सांगितलेले मालकांनी दिलेला शब्द आणि आम्ही दिलेला शब्द तो पूर्णपणे पाळलेला आहे. या कार्यक्रमास अश्विन गायकवाड, बाबा ढावरे, रमेश गांधी, लक्ष्मीकांत कोल्हे, प्रशांत बिराजदार, शांतप्पा तिरगुळे, अरविंद कोकरे, रवी किरणी, राहुल मंगरुळे, दीपक हबीब, प्रसाद रेवणकर, केशव पावसकर, अतुल शहा यांच्यासह या भागातील नागरिक उपस्थित होते.